आयोग की रिपोर्ट के बाद मुख्यमंत्री ने कहा कि ओबीसी आरक्षण का कोई खतरा नहीं होगा, हमारी पहले से भी यही मांग थी, इसलिए यह फैसला स्वागत योग्य है। ऐसी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष बबन राव तायवाड़े इनके द्वारा दी गई। साथ ही वे बोले कि मुझे लगता है कि यह आरक्षण सामाजिक, शैक्षणिक और सामाजिक रूप से पिछड़े वर्गों के तहत दिया जाएगा। मैं ये नहीं कहूंगा कि मनोज जरांगी पाटिल को अपना आंदोलन बंद कर देना चाहिए, हालांकि उन्हें आमरण अनशन नहीं करना चाहिए क्योंकि समाज को उनकी जरूरत है। राज्य मागासवर्गीय आयोगानी आज आपला अहवाल या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुपूर्द केला आणि तो सुपूर्द करताना माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रेसला संबोधित करताना जे वारंवार सांगितलं की बा या अहवालानुसार हा अहवाल आता राज्य मंत्रिमंडळापुढे जाईल, त्याच्यानंतर 20 आणि 21 तारखेला विशेष अधिवेशनामध्ये त्याच्यावरती चर्चा होऊन मराठा समाजाला आरक्षण सरकार देण्याचा प्रयत्न करेल। परंतु शब्द त्यांनी तीनदा वापरला आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहो आणि ते देऊ अशा प्रकारचं प्रेसला त्यांनी सांगितलं। आणि म्हणून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची जी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे, त्याबद्दल आज तरी मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि आता कसं आहे की नवीन संगणकाचा युग आलेला आहे, या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून सरकारने 1 महिन्याच्या आत हे सर्व सर्वेक्षण करून अहवालसुद्धा आज राज्य सरकारला सादर केला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच आपण करायला पाहिजे। परंतु हे करत असताना आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारला एक निवेदन करतो की ज्याप्रमाणे मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करताना, सर्वेक्षण करताना एवढ्या मोठ्या यंत्रणेचा वापर करून अत्यंत कमी कालावधीमध्ये हा अहवाल आपण राज्य मागासवर्गीय आयोगाकडनं पूर्ण करून घेतला, त्याच धर्तीवर जी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आणि संपूर्ण ओबीसी समाजाची अनेक दिवसापासूनची प्रलंबित मागणी आहे की ओबीसी आणि इतर समाजाची जात निहाय जनगणना करून ती आकडेवारी लवकरात लवकर आपण प्रसिद्ध करावी। आज सुद्धा याच आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी सरकारला निवेदन करीन की सेम याच मशिनरीचा वापर करून, एवढ्याच कर्मचाऱ्यांचा वापर करून 1 महिन्याच्या आत ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना करून आकडेवारी प्रसिद्ध करावी। नाही याचे हे आरक्षण याच्यापूर्वी जे दोनदा राज्य सरकारने प्रयत्न केला होता की 50% वर SC BC हा प्रवर्ग तयार करून त्या प्रवर्गातनं मागच्या वेळेस हायकोर्टाने जे 12 आणि 13% आरक्षण ॲक्सेप्ट केलं होतं ते 12 आणि 13% आरक्षण देण्याचा सरकार प्रयत्न करीत असावा। सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी दूर केल्या होत्या त्या त्रुटी या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालामध्ये दूर करण्याचा प्रयत्न केलेला असावा असं आम्हाला वाटतं। माझं त्यांच्या आंदोलनाला एकच आव्हान आहे की जरांगे पाटील साहेब आपल्या प्रकृतीला जपा, काय प्रकृती जर सुदृढ राहिली तर आणखी आपण समाजासाठी संघर्ष करू शकतो। आणि जरांगे पाटलांनी जी मागणी मांडली सरकारपुढे मांडली त्या सर्वच मागण्या त्यांच्या पूर्ण होत आहेत, अशा प्रसंगी त्यांनी हे जे आमरण उपोषण आहे हे आमरण उपोषण कुठेतरी थांबवायला पाहिजे। आंदोलनाचे वेगवेगळे मार्ग आहेत, आमरण उपोषणाचा मार्ग सोडून इतर मार्गाच्या माध्यमातून आपण आंदोलन करून समाजाला न्याय दिला तर त्याच्यावर कोणाचाही आक्षेप राहणार नाही।